सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन प्रकार बनवणार आहोत. उन्हाळा सध्या खूपच वाढलेला आहे आणि या म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान अशा प्रकारची फळे येतात. ही खूप औषधीसुद्धा आहेत. तुम्ही पाहालच ते कोणत्या प्रकारचे फळ आहे. पहा, हे कवट आहे, याला हिंदीमध्ये कबीट म्हणतात, इंग्लिशमध्ये वूड ॲपल म्हणतात. वरून एकदमच टणक असते आणि आ त्याच्यामध्ये गर असतो. हे जास्त करून पिकलेले फळच खावे. कच्चे खाल्ले तर पोटात दुखण्याची शक्यता असते आणि कच्चे कधी खाऊही नये. आता आपण यापासून एक थंडगार अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण या रेसिपीसाठी काय काय लागणार आहे ते तर पाहूयाच. आणि हे फळ आतून कसे आहे तुम्ही वरून तर पाहिलेच आहे, एकदम टणक असे हे फळ आहे. एकदम कडक असा हा यावर कवर असतो. आता आपण याला तोडून पाहूया. त्यासाठी इथे मी हे जे आपण लसूण वगैरे चेचून घेतो ते घेतलेलं आहे. त्याने आपण हे तोडून पाहूया. पहा, अशा पद्धतीने हळूहळू करत त्याच्यावर ठोकून घ्यायचं आहे. लगेच तुटले जाते. पहा, आत एकदम गर पूर्ण भरलेला आहे. पिकलेल्या कवटाचा अशा प्रकारचा कलर असतो आणि गर सुद्धा याच्यामध्ये असा कलरमध्ये असतो. थोडासा कधी कधी डार्क सुद्धा असतो. आता आपण हा गर या हे जे भांडे घेतलेले आहे या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता तुम्ही म्हणाले कवट कधी खायचे असते, तर कवट कधी कधी भूक मंदावते, भूक वाढवण्यासाठी कवट खाल्लं जातं. तसेच मळमळ उलटीचा त्रास होत असेल तर कवट खाल्ल्याने मळमळ आणि उलटीचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर अंगावर पित्त उठते. अशा वेळेस काय करायचं, तर या कवटाच्या पानांचा रस काढून जगा म्हणजे एक प्रकारे फोड्या उठलेल्या असतात त्याच्यावर लावला तरी त्याचा फायदा दिसतो. कवट जर कच्चे खाल्ले तर डोकेदुखी, सर्दी अशा प्रकारचे आजार येऊ शकतात. म्हणून शक्यतो कवट हे पिकलेलेच खावे. आता तुम्ही पाहिलेच आहे की मी यामधील सर्व गर काढून घेतलेला आहे. यामध्ये शिरा सुद्धा असतात, त्यास देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे मी त्याला थोडेसे चमच्याच्या साह्याने फोडून घेते आहे. म्हणजे त्याच्या थोड्या थोड्या गाठी सुद्धा झालेल्या असतात ना, कारण गोळा असतो या घराचा, तर ते आपण फोडून घेऊया. आता आपण याचे सरबत बनवण्यासाठी इथे मी गुळाचा वापर करणार आहे. तुम्ही या ठिकाणी गुळा ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे याची पौष्टिकता वाढवण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे. मी इथे एक कवटाचा गर घेतल्यामुळे जवळपास मी इथे अर्धा कप गूळ घालून घेतलेला आहे. हे सरबत जे आहे ते चार लोकांसाठी बनते या एका कवटापासून. आता हे आपण एकत्रित गूळ आणि हा गर एकत्रित मिक्स करून अशा प्रकारे आपण थोडंसं मिक्स करून घेऊया. आणि बघाल तुम्ही लगेचच याला पाणी सुटलेले आहे. थोडे थोडे करत गूळ विरघळला जातो. थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे. यामध्ये मी थोडेसे पाणी सुद्धा घालून घेणार आहे. आणि हे पाणी घातल्यामुळे काय होणार आहे, याच्या ज्या थोड्याफार ज्या गाठी आहेत कवठाच्या, ज्या घरामध्ये आपण अजून ते पूर्णपणे घर मिसळून आलेलं नाही आहे, त्यामुळे मी इथे पाणी घालत आहे. आणि अर्धा ते एक तास आपण असंच ठेवून द्या. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरीसुद्धा चालेल. मी असंच बाहेर ठेवून घेते आहे. म्हणजे 15-20 मिनिट जरी ठेवलेत तरीसुद्धा चालते. आता हे म्हणजे गूळसुद्धा विरघळला जाईल. इवन या घराच्या ज्या गाठी आहेत त्या सुद्धा आपापच सुटल्या जातात. आपण हे त्यामुळे हे असिस्ट करू. ज्याप्रमाणे कवटाचे फळ उपयोगी पडते, आयुर्वेदिक त्याचे बरेचसे फायदे आहेत, त्याचप्रमाणे कवटाची पाने सुद्धा खूप छान असतात. त्याचा सुद्धा उपयोग तुम्ही मेथीची भाजी ज्याप्रमाणे आपण मेथीचे पराठे वगैरे करतो त्या पद्धतीने जरी करून खाल्लात तरी ते खूपच आपल्या शरीरासाठी पोषक असे पाने आहेत. त्यामुळे दोन्ही फळाचा आणि पानांचा दोन्हीचा उपयोग आपण करू शकतो. या पानांमध्ये ब जीवनसत्व तर आहेत, शिवाय फायबरयुक्त गुण असल्यामुळे आपण ही पाने जरूर खावीत. म्हणजे एखाद्या भाजीप्रमाणे याचा वापर करावा.
पहा आता हे आपलं जे मिश्रण होतं अर्धा तास झालेला आहे, मी जास्त वेळ नाही ठेवलेलं आहे. आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. पूर सुद्धा खूप छानरित्या विरघळलेला आहे. आता जे मिश्रण होते ते मी अशा पद्धतीने गाळणीने गाळून घेते आहे, कारण याच्यातील ज्या बिया वगैरे आहेत त्या आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत. आता आपण तुम्ही म्हणाल हा घर आता इतका निघालाय तो टाकून द्यायचा का काय, तर नाही. हा घराचा सुद्धा आपण चटणी बनवू शकतो. यामध्ये तुम्ही थोडेसे मीठ, लाल मिरची पावडर, गूळ आणि जे आपले काळे मीठ असते त्याचा वापर करा. थोडेसे जिरे घाला. त्याची चटणी खूपच सुंदर आणि चवीला लागते. शिवाय ही चटणी जेवताना खाताना तर आपली चव वाढवतातच, शिवाय भूकसुद्धा लागण्यास मदत होते. आता आपण पाहूयात हे जे मिश्रण आपण गाळून घेतलेलं आहे ते कसे आहे. पहा मिश्रण एकदम घट्टसर आहे. कवठाचा जो गर आहे तो पूर्णपणे या मिश्रणामध्ये उतरलेला आहे. एकदम घट्टसर असे मिश्रण तयार झालेले आहे. आता आपण यामध्ये ऑलरेडी आपण इथे गुळाचा वापर केलेलाच आहे. हे फळ आंबट आणि गोड आहे, तरी सुद्धा यामध्ये मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते आहे, कारण सरबत आपले छान वाटले पाहिजे. तसेच आपण यामध्ये पाणी घालणार असल्यामुळे क्वांटिटी सुद्धा वाढणार आहे आणि याचा आंबटपणा वाढवण्यासाठी म्हणून मी इथे लिंबू घातलेला आहे. तसेच यामध्ये मी काळे मीठ वापरलेले आहे. त्याचबरोबर इथे मी 1/4 टीस्पून जिरे पावडर सुद्धा घालून घेतले आहे. त्यामुळे काय होईल, आपले हे जे सरबत आहे एकदमच चवीला छान लागेल. पूर्णपणे आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया. मीठ आणि जिरे पावडर एकत्रित मिक्स केल्यानंतर आता आपण सरबताचे ग्लास भरण्यासाठी घेऊया. आता हे सरबतासाठी हे मिश्रण रेडी झालेले आहे. इथे मी सुरुवातीला हे जे आपण मिश्रण तयार केलेले आहे हे ओतून घेऊया ग्लासामध्ये. हा अशा प्रकारे मी एक एक चम्मच हे मिश्रण ओतून घेतलेले आहे. यामध्ये आपण आता थोडेसे बर्फाचे तुकडे घालून घेऊया, म्हणजे थंडगार असे आपले बर्फाचे, म्हणजे या उन्हाळ्यामध्ये एकदम थंडगार अशी ही रेसिपी असल्यामुळे बर्फाचे तुकडे घालणे गरजेचे आहे, कारण बाहेर ऊन देखील तितकेच वाढलेले आहे. पण गरमी वाढले म्हणून कोणत्याही प्रकारचे पेय पिऊ नका. जे शरीराला चांगले म्हणजे पोषक असेच पेय प्या, यासाठीच ही रेसिपी नक्कीच छान आहे. तुम्ही देखील करून पहा आणि पटकन होणारी आहे, यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. पहा आता आपण बर्फाचे तुकडे टाकलेले आहेत आणि यामध्ये आपण तुम्ही थंड पाणी देखील घालू शकता या नॉर्मल पाणीसुद्धा घालू शकता. आणि पाणी घातल्यानंतर हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे. झाले आपले सरबत तयार. कवठाचे सरबत एकदमच छान आहे, पित्तशामक आहे. या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर